राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपूर्वी मोठ्या घडामोडी घडल्या अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी भाजप शिवसेना सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली अशातच अजित पवारांना सत्तेत सहभागी होऊन शंभर दिवस पूर्ण झाले त्यानिमित्तानं अजित पवारांनी एक पत्र सोशल मीडियावरती पोस्ट केलं या पत्रामध्ये अजित पवारांनी शरद पवारांचा उल्लेख न करता यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख केला आणि यासोबतच आपल्या शंभर दिवसांचा कामाचा अख्खा आराखडा या पत्रामध्ये मांडला आता अजित पवारांनी या पत्रामध्ये काय म्हंटल जाणून घेऊ आज दहा ऑक्टोबर असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सरकारमध्ये सामील होऊन शंभर दिवस पूर्ण होतात त्यानिमित्तानं मी या पत्राद्वारे आपल्याशी संवाद साधतोय महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात याआधीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली असे निर्णय त्या त्या वेळच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीनुसार नेत्यांना घ्यावे लागतात अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सामील झाला असं म्हणत अजित पवारांनी या पत्रामध्ये आपल्या कामाचा आराखडा मांडला परंतु अजित पवारांच्या या पत्रावर आता शरद पवार गटानं प्रत्युत्तर दिलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत अशा एक्स या सोशल मीडिया अकाउंट वरून अजित पवारांवर या पत्राद्वारे टीका केली गेली आहे शरद पवार गटाने नेमकं काय म्हंटल पाहूयात शंभर दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली पुढे गहाल असं म्हणत राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींचा लेखाजोखा मांडण्यात आला शंभर दिवस छत्रपती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देण्याचे शंभर दिवस मायबाप शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिवस मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला करणाऱ्या दिवस रुग्णालयातील मृत्यूकांडात जबाबदार असंवेदनशील सरकारसोबतचे शंभर दिवस महाराष्ट्राचे हक्काचे रोजदार प्रकल्प हिरावून घेणाऱ्या महाराष्ट्र विरोधकांसोबतचे शंभर दिवस माता भगिनींवर अन्याय करणाऱ्या वृत्तीसोबत राजकारभार करण्याचे शंभर दिवस मराठा ओबीसी धनगर लिंगायत समाजाचे आरक्षण रखडवणाऱ्या आरक्षण विरोधकांसोबतचे शंभर दिवस मराठी अस्मितेची गळचेपी करणाऱ्या महाराष्ट्र असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून करण्यात आला यासोबतच शंभर दिवसांचं कर्तृत्व सांगावं लागतं यातच तुमच्या चुकीच्या निर्णयांबद्दलची मनातली खंत लख दिसून येते अशी जजळी टीका देखील शरद पवार गटाने अजित पवारांवर केली आणि यासोबतच पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन जगणारा कधीच दिल्लीच्या आपला महाराष्ट्र स्वाभिमान घाण ठेवत नाही जो तुम्ही गेले दिवस घाण ठेवलात कितीही मोठं संकट तरी विचारांच्या राहून न झुकता महाराष्ट्राच्या हिताचा ध्यास अहोरात्र बाळगण्याची धमक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे आहे असं शरद पवार गटाने म्हणत अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आणि यासोबतच जोरदार टीका देखील केली आता शरद पवार गटाच्या टीकेवर अजित पवार गटाकडून काय उत्तर येत आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका